समोर जे पोलीस आहेत त्यांनाही अभिवादन केलं मुख्यमंत्र्यांनी आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या गाड्यांचा हा ताफा आतमध्ये जातोय अगदी काही क्षणांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे व्यासपीठावर असतील सभेची सगळी तयारी पूर्ण झालेली आहे व्यासपीठावर एकनाथ शिंदे यांच्या गटातले सगळे प्रमुख महत्वाचे नेते उपस्थित आहेत व्यासपीठावर एकूण एक खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली होती आणि यातलं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या यांच्या नावानं एक खुर्ची तिथे ठेवण्यात आलेली आहे ज्या खुर्चीला चाफ्याच्या फुलांची माळही घालण्यात आलेली आहे आणि याच व्यासपीठावर अगदी काही वेळातच एकनाथ शिंदे पोहोचतील त्यांच्या गाड्यांचा सा ताफा सध्या मैदानावर पोहोच दाखल झालाय एकनाथ शिंदे हे काही वेळापूर्वीच या मैदानाकडे येण्यासाठी निघाले आणि उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानावरून त्यांचा ताफा गाड्यांचा रवाना झाला आणि त्यानंतर पुढच्याच काही क्षणांमध्ये एकनाथ शिंदे यांचा ताफा बीकेसी मधल्या मैदानावर दाखल झालाय ज्या मैदानावर एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा होतोय मुंबईमध्ये शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच हे दोन दसरा मेळावे पाहायला मिळतात शिवसेनेचे एक एकनाथ शिंदे यांच्या गटाचा तर दुसरा शिवसेनेचा परंपरागत ठाकरे गटाचा मेळावा सुद्धा आज मुंबई मधल्या शिवाजी पार्कच्या मैदानावर होतोय एकनाथ शिंदे यांच्या या मेळाव्यामध्ये एकनाथ शिंदे आपल्या भाषणामध्ये आज नेमकं काय बोलत आहेत काय संदेश देत आहेत याकडे सगळ्यांच लक्ष लागलेलं आहे शिवसेनेमध्ये अभूतपूर्व बंड झालं एकनाथ शिंदे शिवसेनेतल्या चाळीस आमदारांसह बाहेर पडले आणि त्यानंतर